राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ओर से समूचे महाराष्ट्र में जनसम्मान यात्रा निकाली जा रही है। इसी श्रृंखला में शनिवार को ये यात्रा काटोल में पहुंची। राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ओर से निकाली जा रही जनसम्मान यात्रा शनिवार को काटोल पहुंची। काटोल में बाइक रैली निकालकर उप मुख्यमंत्री अजित पवार का जंगी स्वागत किया गया। काटोल शहर से रैली सभा स्थल पर समाप्त हुई। काटोल में उप मुख्यमंत्री अजित पवार की सभा भी रखी गई थी। इस सभा में सांसद प्रफुल्ल पटेल, मंत्री धर्मराव आत्राम, महिला आयोग सदस्य आभा पांडे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित हुए थे। आपने या राज्याची नामकी घेतले आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपले सर्वांचे दादा अजितदादांच्या मी आपल्या काटोल वासियांच्या वतीनं, नांदेड वासियांच्या वतीनं आणि विदर्भाच्या या भूमीच्या वतीनं मनपूर्वक मी त्यांचा स्वागत करतो। आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना आणि दादाचा देखील सांगू इच्छितो की हा काटोल विधानसभा क्षेत्र अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व सरकारमध्ये त्यांना स्थान मिळत आलेलं आहे। तरी देखील आज काटोलच्या लोकांना विकासापासून वंचित राहावं लागत आहे। किती तरी विकासाची काम शिल्लक आहे, इथे उद्योग नाही, धंदे नाही आणि त्यामुळे आपल्या तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे। ही आपल्या काटोल नरखेड वासियांची मोठी खंत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमचे गडचिरोलीचे बाबा आत्रामजी, जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा गुजरजी, सुबोध मोहितेजी, राजेंद्रजी जैन, नरेशजी अरसडे, सतीशराव शिंदे, करिश्माताई चुटे, सुरेखाताई ठाकरे, संजय खोडके, श्रीमती आभा पांडे, रवी वैद्य, विवेक चितखेडे, सचिन चव्हाण, अभिलाषा वनवाली, आशाताई चरडे, सुनील पुंडे, योगेश परबत, मनीषाताई राऊत, भूषण कळंबे, निरंजन जौंजाळ, गुणवंत डफरे, माधुरी पालिवाल, विलास मामूलकर, सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे, महिलांचे, सर्व सेलचे प्रमुख आजी माजी पदाधिकारी, इथं माझ्या काटोल आणि नरखेड परिसरातील जमलेल्या माय माऊली, माझ्या बहिणी, आमच्या मुली, तसंच उपस्थित असणारे सगळे माझे बांधव, सर्व पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना, सुरुवातीलाच आपण माय माऊली आणि माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। भावाच्या नात्याने जे काही तुम्ही मला राखी बांधलेली आहे त्या राखीच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुमचं संरक्षण करणं, तुम्हाला वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्याच्यातनं मार्ग काढणं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी महिलांना, माय माऊलींना आम्ही दर महिना 1500 रुपये हे त्या ठिकाणी महिला सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांना एक समाजामध्ये समाधान मिळण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। माय माऊलींनो, आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आपली राज्याची उपराजधानी नागपूरला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमची महिला बालविकास खात्याची मंत्री ही आदिती तटकरे हा कार्यक्रम आणताना मी फार विचारपूर्वक हा कार्यक्रम आणला। आज तिथं जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना जुलैचे आणि ऑगस्टचे असे 3000 रुपये तुमच्या डीबीटीमध्ये डायरेक्ट अकाउंटला
टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज.